आणखी काही लोक आहेत या ठिकाणी. काका काय करता तुम्ही आणि सध्या राज्यात काय चालू बघत असाल? जी शिवसेना जी अनेक वर्षांपासून कार्यरत आहे त्याचं चिन्ह आणि ते काही नाव जे आहे ते आता त्यांच्याच पक्षातील काही ज्या आमदारांनी कुठून वेगळा गट केला त्यांना मिळालेला आहे निवडणूक आयोगाने निर्णय दिला, काय वाटतं आपल्याला? आपण काय करता, व्यवसाय काय करता? रिक्षा ड्रायव्हर आहे. चुकीचा निर्णय आहे. कोणाची प्रॉपर्टी कोणाला दिलं कसं चालतंय? चुकीचा निर्णय ना. सरळ सरळ लहान लेकराला कळते शिवसेना कोणाची होते. हा चुकीचा निर्णय आहे. इलेक्शन आल्यावर दाखवू त्यांना आपण. काय दाखवणार तुम्ही? काय करणार? काय आम्हाला जलद टाकायचं त्याला मत टाकू. काय दाखवायचं म्हणजे त्यांना? काय भांडणं करायची ते? पण मुख्यमंत्री तर रिक्षावाले होते असं बोललं जातं, तुम्ही रिक्षावाले आहात, मग काय सहानुभूती वाटत नाही त्यांच्याबद्दल? गद्दाराला कसली सहानुभूती? गद्दार आहेत का? एक नशिंद आहेत. हा घर फोडलं म्हणजे गद्दार झाली की? आपल्याच घराला म्हणत आपल्या घराचा पाया फोडल्यावर काय करायचा? पण मग त्यांचा आक्षेप असा होता मुख्यमंत्र्यांचा की मला विश्वासात घेतलं नाही काही निर्णयांमध्ये. एवढे दिवस मंत्री कशाला झाला होता? अरे त्याची आणि ईडी त्याच्या मागे लागत होती म्हणून झालाय त्यांना. ईडी मागे लागत होती? मग काय ईडीच्या भीतीनं गेलाय त्यांना. मग रिक्षेवाल्यावर एवढी प्रॉपर्टी आली कुठनं? ही कोण विचारतंय का? तुम्ही चॅनलला विचारत नाही, आम्हाला विचारत नाही, त्याला विचार ना. पण मग शिवसेनेनं मोठं केलं असं तुम्ही म्हणताय को सर्व पक्षातले शिवसेने की मेच काय आता सगळे लहान लेकर म्हणताय त्यांना पहिल्या ना शिवसेनेतच आहे. आता मला बापानं मोठं केल्यावर मी बापाचं नाव घेणार ना. मी अशी गद्दार निघाल्यावर का उपयोग आहे? खायाचं एखादा चढा जाऊन चढवून घ्यायचं एखादा. काका तुम्ही काय करता? तुमचं काय येत नाही बघा. आपण पाहतोय की भावना खूप तीव्र आहेत. आणखी काही हे आहेत आपण पाहतोय की आपण पाहतोय खरं तर ह्या सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया आहेत यात कुठले